बोला नाव सांगा काय सांगा मी गणेश नागोलिंगायत विशेष शिक्षक आम्ही उपोषण करते श्री शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सामीपुरा आंबणेर या ठिकाणी विशेष शिक्षक या पदावर कार्यरत होतो। सन 2009-10-11 पासून आम्ही त्या शाळेवर विशेष शिक्षक पदावर कार्यरत होतो। शासनाच्या विविध धोरणांमुळे आम्ही अतिरिक्त ठरलो व आम्ही या आम्हाला वेतन मिळत नाही व आम्ही अतिरिक्त असल्याकारणाने वेतन मिळत नसल्याकारणाने आम्ही दाद मागण्यासाठी माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात दाद मागितली की आम्हाला अतिरिक्त शिक्षक घोषित करून आम्हाला नियमित शिक्षक पदावर समायोजन करण्यात यावे, आमचे थकित वेतन देण्यात यावे, तसेच आम्हाला समायोजन केल्यानंतर नियमित वेतन अदा करावे यासाठी आम्ही माननीय उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। त्या याचिकेवर माननीय उच्च न्यायालयाने वेळोवेळी सुनावण्या घेऊन आमची याचिका निकाली काढली व त्याच्या आमच्या सर्व मागण्या मान्य करून तसे आदेश दिले। आम्हाला नियमित शिक्षक पदावर 2 महिन्यात आमचं समायोजन करण्यात यावं, आमचं थकित वेतन 4 महिन्यात देण्यात यावे व भविष्यात आम्हाला समायोजन केल्यानंतर आमचं नियमित वेतन देण्यासाठी आदेशित केले। त्या आदेशाला माननीय अवर सचिव भारत सरकार नवी दिल्ली यांनी सुद्धा दुजोरा देऊन मान्य करून महाराष्ट्र राज्य सरकारला व अधिकाऱ्यांना सर्वांना कळवले पत्राद्वारे। त्याच्यानंतरही या शासनाने या अधिकाऱ्यांनी त्या आदेशाला केराची टोपली दाखवली व त्याचा अवमान केला। अवमान केल्यानंतरही आम्हाला दोन वर्षानंतर आम्हाला आमचं समायोजन केलं की तो माननीय न्यायालयीन आदेशाला मान्य करून आम्हाला आदेश दिला, असा आदेश दिला की ज्याच्यावर ज्या आदेशावर जावं क्रमांक माध्यमिक शिक्षण कार्यालयाचा आहे व त्या आदेशावर स्वाक्षरी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जीप जळगाव यांनी केलेली आहे आणि या आदेशामध्ये कोणत्याही वेतन श्रेणीचा मानधनाचा उल्लेख केला गेला नाही व तरीही हा आदेश आम्हाला आमच्या मुख्याध्यापकांमार्फत देण्यात आला व आम्हाला त्या शाळेतून त्या दिलेल्या नियुक्ती आदेशाप्रमाणे हजर होण्यास भाग पाडले व आम्ही त्या ठिकाणी हजर झालो। हजर झाल्यानंतर 4-5 महिने कालावधी गेला, त्याच्यानंतरही आम्हाला वेतन नियमित वेतन द्यायला सांगितलं तरी सुद्धा नियमित वेतन दिलं गेलं नाही। मग आम्ही संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून वेळोवेळी पत्रव्यवहार करून वरिष्ठांकडे पत्रव्यवहार करून आम्ही आमचं वेतन मागणी केली तरीही आम्हाला वेतन दिलं गेलं नाही। म्हणून आम्ही याबाबत आमची फसगत झाली असं समजताच आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेब जळगाव तसेच पोलीस महासंचालक साहेब मुंबई तसेच इतर ठिकाणी आम्ही तक्रारी दाखल केल्या आणि त्या तक्रारीवर दखल घेऊन आमची जबाबदारी विचारले गेले, परंतु संबंधित अधिकाऱ्यांना समजपत्र पाठवण्यात आले परंतु ते हजर न होताच त्यांचे कुठलेही जबाबदारी न घेता ते तक्रारी निकाली काढण्यात आल्या व आमचा अर्ज तक्रारी अर्ज दप्तरी फाईल करण्यात आला। त्याच्यानंतर तेव्हा आम्हाला कळवलं की तुमच्या 3 वर्षानंतरच्या शैक्षणिक पात्रता आहेत म्हणून तुमचं केंद्र शासनाकडे निधी मागणी केलेली आहे, तेव्हा आम्हाला असं निदर्शनास आणले। परंतु या अगोदरच जेव्हा आमच्या माननीय न्यायालयाने निकाल दिलेला होता त्यावरच दुजोरा देऊन माननीय अवर सचिव भारत सरकार नवी दिल्ली यांनी अगोदरच कळविलेले होते की याबाबत सर्व जबाबदारी राज्य शासनाची आहे, म्हणून परत परत त्या पत्रांना हे करून आम्हाला म्हणजे आमच्या हक्कापासून डावलून आम्हाला त्यांनी वेतन देण्यास नकार दिलेला आहे आणि आम्हाला वेतन दिलेले नाही। त्याच्यानंतर आम्हाला 1 वर्ष कालावधी लोटला त्या दिलेल्या नियुक्ती ठिकाणी तरी सुद्धा आम्हाला वेतन दिलं गेलेलं नाही आणि इतर लोकांना ज्यांच्या 3 वर्षामध्ये शैक्षणिक पात्रता नाहीये, शैक्षणिक पात्रता पूर्णच केल्या गेल्या नाहीयेत, त्यांना सुद्धा वेतन दिले गेलेलं आहे, परंतु आम्हाला वेटीस धरून कारण आम्ही पत्रव्यवहार करतो त्याच्यामुळे आम्हाला वेटीस धरलं जात आहे आणि संबंधित कार्यालय आम्हाला वेतनापासून वंचित ठेवतंय आणि आज ह्या वेतन न मिळल्या कारणामुळे आणि माननीय न्यायालयाने जो आदेश दिलेला होता आमचे समायोजन नियमित शिक्षक पदावर करावे या संबंधी तर यांनी तो आदेश डावलून आमची फसवणूक करून आम्हाला गटस्तरावर नियुक्ती देण्यात आल्या
आणि तेथे सुद्धा वेतन दिले जात नाही। आज आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, कर्जाचे पैसे कर्जवाले आम्हाला झोपू देत नाही, घरी पैसे घ्यायला येतात। या सर्व गोष्टींमुळे आम्ही या उपोषणाच्या मार्गावर मार्ग अवलंबला आहे आणि आज रोजी आम्ही या उपोषण आमरण उपोषणाला बसलो आहोत। तुमच्या मागण्या जर नाही म्हणजे नाही झाल्या तर तुम्ही काय करणार आहात? आम्ही आमच्या मागण्या मान्य जर झाल्या नाही तर आम्ही उपोषण सोडणार नाही। बोला सर, नाव सांग। दिनेश प्रकाश पाटील। आमची नियुक्ती खासगी अनुदान शाळेत झालेली होती, श्री शिवाजी हायस्कूल, 2009 पासून ते 11-12 पासून आम्ही शाळेमध्ये त्या ठिकाणी काम करत होतो। परंतु शासनाच्या विविध धोरणांमुळे आम्ही त्या शाळेमध्ये अतिरिक्त ठरलो आणि आम्हाला वेतन मिळत नव्हते, त्यामुळे आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी दाद मागितली की आम्हाला या ठिकाणी नियमित शिक्षकावर या ठिकाणी पदावर समाजन करावे व नियमित वेतन मिळावे यासाठी आम्ही माननीय उच्च न्यायालयात त्या ठिकाणी दाद मागितली। त्या दादावर त्या ठिकाणी न्यायालयात वेळोवेळी सुनावण्या झाल्या, त्या सुनावणीचा निकाल 11 जुलै 2018 त्या ठिकाणी न्यायालयाने आदेश दिले की यांचे सामान्य शिक्षकपदी 2 महिन्याच्या आत समाजन करावे व 4 महिन्याच्या आत या ठिकाणी यांचं वेतन द्यावे। परंतु शासनाने आणि संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं, न्यायालयाच्या आदेशाचा त्या ठिकाणी त्यांनी केराची टोपली दिली आणि पुढे कोरोना परिस्थितीमुळे या ठिकाणी 2 वर्षाचा कालखंड लोटला गेला, अवमान त्या ठिकाणी दाखल केली गेली। परंतु अवमानमध्ये सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी माननीय न्यायालयाचा संदर्भ टाकून गटस्तराची नियुक्ती या ठिकाणी आम्हाला दिली। त्या गटस्तराची नियुक्तीवर त्या ठिकाणी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्याचा जावक क्रमांक आणि माननीय मुख्य अधिकारी कार्यकारी जिल्हा परिषद जळगाव यांच्या त्या ठिकाणी स्वाक्षरी घेण्यात आली। त्याच्यावर कुठलाही मानधन किंवा वेतनशीचा उल्लेख केला गेलेला नाही, म्हणजे अशा प्रकारे एक प्रकारे आमची या ठिकाणी फसवणूक केली गेलेली आहे। तरी पण आम्ही माननीय उच्च न्यायालयाच्या संदर्भ असल्यामुळे सदर नियुक्ती आम्ही स्वीकार केली आणि त्या नियुक्तीनुसार आम्ही गटस्तरावर मी एरंडोल आणि माझे सहकारी धरणगाव अंबंड या ठिकाणी हजर झालेले आहेत। आम्ही गेल्या 1 वर्षापासून त्या ठिकाणी नियमित कार्यरत असून काम करत आहोत, उपाशीपोटी त्या ठिकाणी आम्ही आमचे कर्तव्य या ठिकाणी बजावत आहोत। परंतु आम्ही वेतनासाठी त्या ठिकाणी संबंधितांना पत्र व्यवहार प्रत्यक्ष भेटून सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला कुठलीच दाद दिली नाही आणि या ठिकाणी आम्हाला उपाशीपोटी या ठिकाणी आमचे कुटुंब आमचे परिवार त्या ठिकाणी त्यांनी राहण्यास भाग पाडलेलं आहे। आम्हाला आज कळून चुकलेलं की आमची फसवणूक झाली आहे, त्याबाबत आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेब पोलीस महासंचालक मुंबई यांना सुद्धा त्या ठिकाणी पत्राद्वारे त्या ठिकाणी कळवलं होतं, परंतु त्यांनी पण त्या ठिकाणी संबंधित या बाबतीत त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण चौकशी न करता त्या ठिकाणी त्यांनी सदर प्रकारे निकाली काढलं आणि आम्हाला न्यायापासून वंचित ठेवलेलं आहे। म्हणून या ठिकाणी अशीच मागणी करतो की माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने जो आदेश दिलेला आहे 11 जुलै 2018 रोजी आमच्या बाबतीत, त्या आदेशावर शासनाने किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी या ठिकाणी त्याचे पालन करून आम्हाला नियमित शिक्षक पदावर थकित वेतन नियमित वेतन आम्हाला आमच्या हक्काचे द्यावे आणि जर आम्हाला ते मिळत नसेल तर आम्ही तोपर्यंत आमचं आमरण जे उपोषण आहे जे आम्ही जो विडा उचललेला आहे तो आम्ही कदापि सोडणार नाही। आम्ही या ठिकाणी प्राण त्यागू परंतु आम्ही उपोषण या ठिकाणी सोडणार नाही। Thank you.